हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईलमध्ये कशाप्रकारे GCC TBC कम्प्युटर टायपिंगचा रिझल्ट पाहायचा आहे ते सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा, कम्प्युटर टायपिंगचा रिझल्ट बघण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला क्रोम ब्राउझरला ओपन करायचं आहे इथून। तर क्रोम ब्राउझर पहिले ओपन करा आणि त्यानंतर बघा, सर्च बॉक्समध्ये आपल्याला सर्च करायचं आहे GCC आणि TBC। GCC TBC सर्च करा आणि एक क्लिक करायचं, एंटर करायचं आहे। तेवढं केल्यानंतर बघा, आपल्या पुढं इकडे रिझल्ट शो झालेला आहे। आणि याच्यामध्ये बघा, इथं मेनू रिझल्टवर क्लिक करायचं आहे आपल्याला। तर मेनू रिझल्टवर क्लिक करा आणि मेनू रिझल्टवर क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्या पुढं इथे सर्व प्रकारचे रिझल्ट इथे शो झालेले आहे। बघा, जसं आपल्याला GCC TBC 30 रिझल्ट पाहायचा आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल। तर बघा, याच्यावर मी क्लिक करतो। त्यानंतर तुमच्याकडे जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीटमध्ये बघा, जो नंबर होता आपला सीट नंबर, तो सीट नंबर याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर इथून शो रिझल्टवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट घरबसल्या आपल्या मोबाईलवर बघू शकता। तर बघा, मी याच्यामध्ये एक नंबर टाकतो। तर एक मी नंबर टाकलेला आहे यामध्ये आणि त्यानंतर इथे शो रिझल्टवर क्लिक करा। तर तुम्ही बघू शकता हा माझ्या मित्राचा नंबर आहे। तर बघा, याच्यातनी तो पास झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलवर आपला रिझल्ट पाहू शकता। तर तुम्ही याची प्रिंटआउटसुद्धा इथून काढू शकता अशा प्रकारे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा।